मोदी सर, आप देख रहे हैं बॉर्डर इंडिया टीवी। मीरा भाईंदर के पूर्व आमदार नरेंद्र मेहता और जिला अध्यक्ष किशोर शर्मा के नेतृत्व में आज एक कार्यकर्ता मेला रखा गया था, जहां पे हजारों की संख्या में भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता और पदाधिकारी तो उपस्थित थे। और आज के इस कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति के तौर पर मंत्री रविंद्र चौहान के साथ साथ प्रभारी जयप्रकाश ठाकुर व 145 विधानसभा चुनाव प्रमुख एडवोकेट रवि व्यास, युवा जिला अध्यक्ष दरोगा पांडे और 146 सह संयोजक हसमुख गहलोत भी इस कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति के तौर पर यहां पे मौजूद थे। मैं आपको बता दूं कि आज का ये जो कार्यकर्ता मेला हुआ था आने वाले लोकसभा चुनाव को लेकर था। इस बार जो चुनाव होने वाला है, जिस तरह से इसके पहले जब शिवसेना भारतीय जनता पार्टी जब साथ में थी, जिस तरह से जिताया था, उसी तरह से आने वाले चुनाव में जो भी उम्मीदवार होगा उसे अच्छे मतों से जिताया जाए। लेकिन अब सवाल ये उठता है कि अभी तक यहाँ पे कोई भी उम्मीदवार का नाम नहीं बताया गया है, लेकिन कार्यकर्ताओं में एक उत्साह, एक खुशी, एक जोश भरने का यहाँ पे काम किया गया है। मंत्री रविंद्र चौहान से आइए देखते हैं उन्होंने क्या अपना सर्वनाम आजमी हसमुख गहलोत आणि अरविंद शेट्टी यांच्या प्रभागामध्ये तीर्थयात्रेला गेली 5 वर्ष त्या भागातील असणारे नागरिकांना घेऊन ती लोकं जात असतात। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तसाच एक कार्यक्रम हा त्यांनी आयोजित केला होता। मी त्या कार्यक्रमाला वेळ दिली होती आणि आपणा सर्वांना माहिती आहे की पूर्ण देशभरामध्ये येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत। कोकण आणि हा संपूर्ण 4 क्लस्टर्स जे आहेत त्यामध्ये असणारा ठाणे हा लोकसभा जो आहे त्यामध्ये मीरा भाईंदर हा अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे। जिल्हाध्यक्ष आणि इथल्या असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, इथल्या असणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना जर आपण त्या कार्यक्रमाला येणार असाल तर मार्गदर्शन करायला या असं मला सांगितलं। त्यामुळे आज लोकसभेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून फक्त 90 दिवस बाकी राहिलेले आहेत, कधीही आचारसंहिता लागू शकते आणि त्यामुळे NDAचा उमेदवार जो कोणी असेल तो NDAचा उमेदवार जिंकून आला पाहिजे। त्यासाठी पक्षातील असणारा प्रत्येक कार्यकर्ता हा अतिशय जोमाने उतरला पाहिजे। आपल्याला माहीत आहे की प्रत्येक वेळेला मीरा भाईंदर या भागातून NDAला चांगल्या पद्धतीने मतदान होतं आणि हे मतदान येणाऱ्या काळामध्येही तसंच शाबूत राहावं किंबहुना त्यापेक्षा जास्त मतदान मिळावं त्यासाठी कार्यकर्त्यांनी चार्ज होणं अत्यंत गरजेचं आहे। 90 दिवसामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये काय काम करावं हे आदरणीय पंतप्रधानांनी आणि आदरणीय नड्डाजींनी आम्हाला सांगितलं होतं, त्यामुळे त्या कामाची असणारी माहिती या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पदाधिकाऱ्यांपर्यंत देणं अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून हा कार्यक्रम हाँ आज इथे आयोजित केला होता। त्या कार्यक्रमाला आज संबोधित केलं। कार्यक्रम में आपने कहा था कि लोकसभा में हम 1 लाख से जिताएंगे, तो इस बार कितने लाखों जिताने वाले हैं आप? देखो, हम जब उम्मीदवार डिक्लेयर होगा तो उम्मीदवार डिक्लेयर होने के बाद में हमें सभी को पूरा विश्वास है कि आदरणीय प्रधानमंत्री के नेतृत्व में हर वो सीट अच्छे मार्जिन से चुन के आएगी और वो मार्जिन क्या होगा ये वक्त बताएगा।